विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्द्रता, दवबिंदू तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता या संकल्पना अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, कपडे वाळत घालण्याचं जर तुम्ही निरीक्षण केलेलं असेल दैनंदिन जीवनामध्ये आपल्या, तर तुमच्या लक्षात आलं असेल की हिवाळ्यामध्ये कपडे लवकर वाळत नाही। उन्हाळा किंवा हिवाळ्यामध्ये जरी उन्हाचं प्रमाण कमी असेल तरी कपडे लवकर वाळतात, परंतु पावसाळ्यामध्ये कपडे लवकर वाळत नाही। काय असेल बरं याचं कारण? किंवा हिवाळ्यामध्ये आपली एखादी वाहन बाहेर आपण ठेवलेली असते आणि सकाळी सकाळी त्या वाहनाचं सीट किंवा काच असेल त्या वाहनाला, तर त्या काचेवर किंवा त्या वाहनाच्या सीटवर बारीक बारीक पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात। कुठून येतात हे थेंब? या थेंबांना आपण दवबिंदू म्हणतो। हिवाळ्यामध्ये रात्रीच्या वेळी हवेचं तापमान अतिशय खाली जातं आणि त्यावेळी हवेमध्ये असलेल्या बाष्पाचं रूपांतर पाण्यात होतं आणि त्याचे दवबिंदू तयार होतात। हे दवबिंदू वाहनाच्या सीटवर किंवा काचेवर जमा होतात। किंवा कपड्याच्या बाबतीतही तसंच आहे। पावसाळ्यामध्ये हवेमध्ये असलेल्या बाष्पाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे कपड्यांमधील पाण्याची वाफ व्हायला वेळ लागतो आणि म्हणून पावसाळ्यामध्ये कपडे उशिरा वाळतात किंवा लवकर वाळत नाही। म्हणजे आपल्या एक गोष्ट आता इथं लक्षात येते की हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण आहे। हे बाष्प म्हणजेच पाण्याची वाफ। उष्णतेमुळे पाण्याची वाफ होत असते आणि ही वाफ हवेमध्ये समावली जाते। मग बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या प्रमाणानुसार हवा दमट आहे की कोरडी आहे हे ठरवलं जातं। यालाच आर्द्रता असे म्हणतात। आता या हवेची विशिष्ट आकारमानाचा हवेचा जर आपण विचार केला तर हवेच्या विशिष्ट आकारमानामध्ये किंवा एकक आकारमानामध्ये ठराविक बाष्प समावून घेण्याची क्षमता आहे आणि त्या क्षमतेलाच आपण संपृक्त हवा असं म्हणतो। आता या संपृक्त हवेपेक्षा हवेमध्ये जर बाष्पाचं प्रमाण वाढलं तर ती हवा त्या बाष्पाला समावून घेत नाही आणि त्याचं रूपांतर पाण्यात होतं। याच्या उलट एकक आकारमानाची हवा आहे आणि तिच्या बाष्प समावून घेण्याच्या क्षमतेपेक्षा जर बाष्पाचं प्रमाण कमी असेल तर त्या हवेला आपण असंपृक्त हवा असं म्हणतो। विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली आणि तिचं तापमान कमी कमी करत गेलो तर ज्या तापमानाला हवा संपृक्त होते त्या तापमानाला दवबिंदू तापमान असे म्हणतात। आता आपण निरपेक्ष आर्द्रता पाहूया। हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेचे प्रमाण
हे निरपेक्ष आर्द्रता या संकल्पनेने मोजतात. मग हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेचे वस्तुमान म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय. निरपेक्ष आर्द्रता ही किलोग्रॅम प्रति मीटर घन या एककात मोजली जाते. म्हणजे बघा, आपल्या आता एक गोष्ट लक्षात आली की हवेच्या विशिष्ट आकारमानामध्ये बाष्पाचे विशिष्ट वस्तुमान सामावलेले असते, किंवा त्या हवेमध्ये विशिष्ट वस्तुमानाचे बाष्प सामावून घेण्याची क्षमता असते. पण ही क्षमता त्या हवेच्या तापमानावर सुद्धा अवलंबून असते. मग आता विशिष्ट तापमानाला विशिष्ट आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेचे वस्तुमान आणि ती हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात.